तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन ओंकारनगर शाळेत बालानंद मेळाव्याचं उत्साहात आयोजन करण्यात आलं. यामध्ये विद्यार्थ्यांनी कला व कार्यानुभव विषयांतर्गत बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसेच विविध प्रकारच्या 23 खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेच्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला भाजीपालाही विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. या बालानंद मेळाव्यात 12,500 रुपयांची उलाढाल झाली. बालानंद मेळाव्यासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे, युवा कार्यकर्ते संग्राम कोतकर, भैरवनाथ सायकल सेंटरचे सोमनाथ बनकर, दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक अनिल हिवाळे, अवधूत मोबाईल शॉपीचे अजित पवार, सप्तरंग प्रिंट वर्ल्डचे नंदेश शिंदे, केडगाव पोस्ट ऑफिसचे संतोष यादव, सुवर्णराज ट्रेडर्सचे सुयश कटारिया, श्रेयस गार्मेंटचे संतोष गुगळे, नितीन सस्कर, मनपा शाळांचे मुख्याध्यापक शशिकांत वाघुलकर, छाया गोरे, समीना खान, सहशिक्षिका शुभांगी सुरसे, सहशिक्षक संदीप राजळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कविता वाघमारे, उपाध्यक्ष सविता लोखंडे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कवाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे आदी उपस्थित होते. प्रत्येक मुलांनी काही ना काही करण्याचा प्रयत्न केलाय. कार्यशाळेत ना असो किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज इथं बाहेर मुलांना समजल्या जातात की आपल्याला की आपली मुलं काही करू शकतात. आपण पाहिलेलं आहे प्रत्येक वेळेस आई वडील आपल्याला मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतात की हे करा. नाही पण जेव्हा शाळा सांगते की त्यात मुलं खरंच एकदम उत्स्फूर्तपणे भाग घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आता सरांनी सांगितलं की इथं आमच्या शाळेत की भाजीपाला सुद्धा इथं मुलांनी पिकवलेला आहे. अशी ही पहिली शाळा आहे महानगरपालिकेची जेणेकरून या शाळेचा नाव प्रत्येक वेळेस घेतलं जातं. आणि ही अशी शाळा आहे की भाजीपाल्यापासून इथे पिकवलं जातं. मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा सरांनी मला दाखवलं की इथे काय काय झाडे लावण्यात आलेली आहे. वडापासून तर लिंबूपर्यंत इथं सगळे झाडे इथे उपलब्ध केलेली आहेत. खरंच आहे की मी एक शाळेत गेले होते त्या शाळेलाही आपल्या शाळेचं नाव सांगितलं की या शाळेमध्ये मी सांगितलं की बघा त्या शाळेमध्ये इतकी झाडं लावण्यात आली आहे की जेणेकरून मुलांना पर्यावरणाचंही महत्त्व इथं दिले पटवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मुलांनी चांगलंही भेटतं की चला आपणही झाडं लावू, त्याचं संगोपन कसं करायचं, त्याची वाढ कशी करायची. गबाडी सरांनी मला असं वाटतं मुलांना प्रत्येक ह्याचं प्रशिक्षण इथं आपण दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आई वडिलांनी आनंद भेटतो की आपलं मुलं काहीतरी करतायत. ओंकारनगर शाळेमध्ये आज या ठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी 23 विविध पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावले आहेत. त्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले आहेत. तसेच या ठिकाणी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलेले आहे. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही कलाकृती तयार केलेल्या आहेत, कागदापासून विविध वस्तू तयार केलेल्या आहेत, तसेच या ठिकाणी मातीकामापासून वेगवेगळे फळांचे मातीपासून तयार केलेले आहेत, अशा विविध वस्तूंचं या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या बालमेळाव्याच्या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी जो काही पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांच्यामध्येही खूप मोठा उत्साह दिसून आला. तसेच शिक्षकांमध्येही उत्साह दिसून आला. आणि या प्रकारचं बाल आनंद मेळाव्याचं सर्वांनी आयोजन केलं पाहिजे जेणेकरून बालकांमध्ये जे काही व्यावहारिक ज्ञान व जे काही पदार्थ ते विक्रीतून जे काही पैसे त्यांना जे काही ज्ञान मिळणार आहे आणि जे काही व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे त्याचा निश्चितच त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल. आज आमच्या ओंकारनगर शाळेमध्ये बालानंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बालानंद मेळाव्यामध्ये कला कार्यानुभवांतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ज्या काही विविध वस्तू आहेत त्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबरीने टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारे बनवलेल्या ज्या वस्तू आहेत, घरं असतील, वेगवेगळी तोरण असतील, कागदापासून बनवलेली विविध वस्तू असतील, याचं प्रदर्शन या ठिकाणी आज शाळेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीने मुलांनी विविध विषयावर जी काही चित्रं काढलेली आहेत त्या चित्रांचंसुद्धा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीने शाळेमध्ये जे काही विविध उपक्रम होतात या विविध उपक्रमांचे जे फोटो आहेत त्या फोटोंचं प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध खाद्यपदार्थांचे 23 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी शाळेमध्ये लावण्यात लावलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून
बालआनंद मेळाव्याचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी नफा तोटा या ज्या काही गणितामधील संकल्पना आहेत त्या अधिक दृढ व्हाव्यात, त्याचबरोबरीने व्यावहारिक ज्ञान मुलांमध्ये विकसित व्हावं त्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचबरोबरीने आमच्या महानगरपालिकेच्या ओंकारनगर प्राथमिक शाळेमध्ये परसबागेमध्ये ज्या काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यासुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आम्ही ठेवलेल्या आहेत. मुलांना व्यावहारिक ज्ञान यावं या दृष्टीने हा उपक्रम दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे आज भैरवनाथ सायकल सेंटरचे सन्माननीय सोमनाथजी बनकर साहेब यांनी आमच्या एका गरजू विद्यार्थ्याला त्यांच्यातर्फे सायकल भेट दिलेली आहे आणि सायकल भेट देऊन त्या विद्यार्थ्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित केलेला आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. जागतिक महिला दिन, लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा, कॉन्ट्रा व्हिजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत, दिनांक 11 आणि 12 मार्च 2023, नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक, अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11.